हातात लिहिलं आहे. त्याच्यामुळे टेम्पररी जे मी तुम्हाला शब्द दिला होता ते आजसुद्धा मी त्यांना सांगितलं की जेवढ्या मोकळ्या जागा आहेत त्याच्यावर टेम्पररी करा. फक्त 3 जिल्ह्यांना दिलेली आहे परवानगी अशी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर, 3 जिल्ह्यांना दिली आहे. आणि जर कुठले असे जिल्हे निघाले तर त्यांना सोड देईल, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. फक्त तुम्ही सांगताना मी पुन्हा एकदा लॉ अँड ज्युडिशरीकडे पाठवतो असं विभागीय घेता येईल आणि तुम्हीच त्याचं उत्तर बघा. तुमच्या समक्ष पाठवतो मी पाहिजे तर तुमच्यावर त्या संबंधित सचिवांकडे येतो आणि तुम्ही स्वतःची खात्री करून घ्या. आता दुसरा भाग असा राहिला की बेरोजगारांनी काय करायचं, तर त्याच्या संदर्भात कुठल्या तरी स्कीम, वेगळ्या स्कीममधून मी जर तुम्हाला मदत करू शकलो. मी आता इथं काय सांगत नाही, परंतु ऐका हो, प्रत्येक गोष्ट शिकवण्याच्याच ह्याच्यावर नसते. अनेक आता असे जॉब झालेले आहेत की ज्यामध्ये थोडंसं स्किलचं ट्रेनिंग देऊन आम्ही तुम्हाला मोठ्या त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर पाठवू शकतो. ते मी आता स्वतः करून घेतलं मी परदेशात जाऊन, परंतु त्याला काही रिस्ट्रिक्शन नाही, त्याला रिझर्वेशन नाही, त्याला काय नाही. ते खाजगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या असतात आणि त्याला 10 पट पगार असतो, तुम्ही जो मिळवता त्याच्या 10 पट पगार असतो. परंतु ती चर्चा मी सेपरेट करू शकतो. आज चर्चा कशाबद्दल आहे की विभागीय घेता येतील का, मी पुन्हा एकदा प्रस्ताव पाठवतो लॉ अँड ज्युडिशरीकडे आणि तुम्ही या मुंबईला, तुमच्या समक्ष मी येतो त्याच्या सेक्रेटरींकडे, त्यांच्याशी बोलतो आणि त्यांनी जर मार्ग काढून दिला की बा हे अशा पद्धतीने होऊ शकतं, आजचं माझी तयारी आहे. शेवटी हे हा निर्णय कोर्टाकडे आहे, माझ्याकडे नाही. तुम्ही समजा, तुम्ही म्हणता साहेब विभागीय भरती, विभागीय भरती काय आहे, 9 फेब्रुवारी 1988 रोजी कोकण निवड मंडळ स्थापना झाली, 11 जून 1999 रोजी त्याचे भरकास झालं. मला सांगा, याच्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई 5 जिल्ह्यांची भरती होत होती, तसंच खान्देश, विदर्भ, मराठवाडा या जिल्ह्यांची भरती होत होती. मग तिथले स्थानिक त्या ठिकाणी लागत होते, त्यामुळे बदली प्रक्रियेचा प्रश्न उद्भवत नव्हता. सांगण्याचा उद्देश काय की त्या त्या ठिकाणचे स्थानिक जर राहिले लागले असते तर बेरोजगार कोणीच राहिलं नसतं महाराष्ट्रात, तर कोणीच राहिलं नसतं. पद्धत शेवटी रद्द झाली ना. लोक काय करतात की कोर्टामध्ये जातात, ते म्हणतात आम्ही महाराष्ट्राचे. पण अधिवेशनात, कालच्या अधिवेशनात साहेब एक मुद्दा काढला त्यांनी सभापती महोदयांनी, काय की यवतमाळची काहीतरी एक शिक्षिका इकडे आली, त्यांचा मुलगा छोटा होता आणि तो छोटा मुलगा मला वाटतं ते 7 आता किती बदली म्हटल्यानंतर 5 वर्षांनी जाणार ते, 5 वर्षानंतर गेल्यानंतर, 1 मिनिट माझा ऐकून घ्या, नाही जाऊ शकत म्हणजे ऐकून तरी घ्या, 5 वर्षांनी किंवा 7 वर्षांनी गेल्यानंतर तो मुलगा मोठा होतो, त्यामुळे याच्यावर उपाय काय असं त्यांनी महाजन साहेबांना विचारलं. त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर त्यांनी सांगितलं की याच्यावर कार्यवाही करतो. पण याच्यावर माझं उत्तर असं आहे की त्या त्या जिल्ह्यातील त्या त्या स्थानिकांची त्या त्या ठिकाणी जर जिल्ह्याच्या ठिकाणी जर भरती केली तर प्रश्न बदलीचा प्रश्न होऊ शकतो. तर मी असा प्रस्ताव पाठवतो लॉ अँड ज्युडिशरी, त्यांचं उत्तर काय येतं ते तुम्ही स्वतः बघा. आणि जिल्ह्यातल्या शाळा बनवण्यासाठी हा एक मुद्दा आहे की बोली भाषेमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, त्याच्यामुळे पालकांनी सरळ आपली मुलं काढली आणि कॉन्व्हेंट कडे घातलेली आहे, त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांवर. आता बघा साहेब, जिल्हा परिषदेची एकही शाळा आम्ही बंद केलेली आहे, बंद नाही झाली. माझ्या शाळेतली 4 मुलं कमी झाली साहेब, ते बरोबर आहे. मी काय म्हणतो, 7 महिन्यापूर्वी जी बदली प्रक्रिया झाली, बदली प्रक्रिया पहिली झाली त्यावेळी भरती प्रक्रिया झाली नाही, बदली प्रक्रिया भरती प्रक्रिया होणं गरजेचं होतं, परंतु ती न झाल्यामुळे 120 ज्या शाळा आहेत त्या शून्य शिक्षकी झाल्यामुळे आपल्या ज्या पालकांनी मुलं आहेत ती परजिल्ह्यात परराज्यात सुद्धा शिकवायला पाठवली. मला सांगा यात आमचा दोष काय. मी परमिशन दिलेली होती ना, मी परमिशन दिलेली होती, त्याच्यामुळे तर तुमचे लागले ना. आणि माझी परमिशन आज सुद्धा व्हॅलिड आहे तुम्हाला या वर्षाचा. त्याच्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे आणि शिवसाहेबांचे आम्ही उंबरे धरवले की बाबा साहेब, आमची जी यादी आहे बदलून गेले, आमची जी यादी आहे त्या जिल्ह्यातल्या ज्या बेरोजगारांना तुम्ही घ्या असं सांगितलं. त्यांनी काय केलं, शाळा व्यवस्थापन समितीला आदेश दिले. शाळा व्यवस्थापन समितीला आदेश दिल्यामुळे साहेब काय झालं, आमच्या रामचं भांडण झालं, कोण वेगळा विषय झाला. त्याच्यामुळे जर त्यांनी जर यादी घेतली असती तर हे जे बेरोजगार आहेत त्यावेळी कुठे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.